खरं म्हणजे आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल की राजबिहारी बोस आणि सुभाषचंद्र बोस यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हे शिपायांचं बंड नाही तर ही स्वातंत्र्य लढाय ही जी सोनेरी पानं लिहिली त्यांनी ती पुन्हा मिळवली, ती रिपब्लिश केली आणि ज्यावेळेस त्यांनी युद्ध पुकारलं आणि आझाद हिंद सेना तयार केली त्यावेळेस आझाद हिंद सेनेच्या प्रत्येक शिपायाला आणि अधिकाऱ्याला सांगितलं हे पुस्तक वाचा, हे स्वातंत्र्यवीरांचे विचार वाचा. म्हणजे ज्यावेळी स्वातंत्र्यवीरांना त्या ठिकाणी अक्षरशः वाळीत टाकण्याचा प्रयत्न चालला होता त्यावेळी पहिलं स्वतंत्र भारताचं राज्य किंवा राष्ट्र आणि झेंडा लावणारे सुभाषचंद्र बोस असतील, राजबिहारी बोस असतील, यांनी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी सावरकरांच्या विचाराची प्रेरणा आझाद हिंद सेनेला दिली. अशा प्रकारचं चिरकाल टिकणारे विचार. खरं म्हणजे मी तर फार लहान माणूस आहे, स्वातंत्र्यवीर सावरकरांवर त्यांच्या एकेका त्यांच्या जीवनातल्या पैलूवर तास तासभर बोलणारे वक्ते आणि अशा प्रकारे त्यांच्या जीवनातले पैलू आपल्या समोर येतात, त्यांचे विचार आपल्या समोर येतात की असं वाटतं ऐकतच राहावं. एका व्यक्तीमध्ये इतकं धाडस, इतकी ताकद, इतकी शक्ती, इतकी ऊर्जा, इतकी मेधा, इतकं पांडित्य कशा प्रकारे येऊ शकतं हा खरं अतिशय आश्चर्यकारक अशा प्रकारचा विचार आहे. आणि त्यासोबत मगाशी ज्याचा उल्लेख झाला की केवळ ते नाही, अख्खा परिवार हा स्वातंत्र्य लक्ष्मीला वाहून दिलेला. तुम्ही विचार करा की अनेक वर्ष दोन भाऊ एकाच जेलमध्ये आहे पण एकमेकाला पाहू शकत नाही, भेटू शकत नाही आणि ज्यावेळेस भेटले त्यावेळेस त्या भावांचा संवाद काय आहे? तू काय तुझ्या घरी काय माझ्या घरी काय हा संवाद नाही आहे, आपल्या घरचं कसं होईल हा संवाद नाही आहे. तर स्वातंत्र्य लक्ष्मीची आराधना करण्याकरता आपण पुन्हा काय करू शकतो? हाच संवाद त्यांच्यामध्ये आहे. ही राष्ट्रभक्ती आहे, ही देशभक्ती आहे, ही कमिटमेंट आहे आणि अशा प्रकारची कमिटमेंट असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर खरं म्हणजे मला असं वाटतं की पूर्ण देशाकरता तर ते मोठे आहेतच पण मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत आणि म्हणून अशा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांनी ओतप्रोत होऊन त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालत असताना या देशामध्ये बुद्धिभेद करणारे जे काही लोक आहेत अशा बुद्धिभेद करणाऱ्या तथाकथित बुद्धिवाद्यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारातूनच आपण उत्तर देऊ शकतो हा मला विश्वास आहे. आणि जो शाश्वत विचार स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मांडला आहे तो कोणीच त्या ठिकाणी दूर करू शकत नाही, तो कोणीच समाप्त करू शकत नाही. या देशाला, या संस्कृतीला आणि माझ्या माय मराठीला जे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिलं आहे त्याबद्दल मी स्वातंत्र्यवीर सावरकरांना नमन करतो, त्यांना सलाम करतो आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या पुढे नतमस्तक होतो.